गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक नवीन वादाला सुरुवात झाली, ती म्हणजे अजित पवार यांनी विधानसभेमध्ये संभाजीराजे हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते असं विधान केलं आणि त्यामुळे भाजपनं त्यावर चांगलंच तोडसूक घेतलंय आणि आज देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या निषेधासाठी ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली. नक्कीच महापुरुषांच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप का केले जातात, त्याच्यामागे राजकारण काय, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत फोकाटे यांना. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात जे वाद आहेत ते वारंवार का उपस्थित केले जातात, काय त्याच्यामागे नक्की कारण आहे आणि या सर्व सर्व गोष्टी खरोखर छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक होते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा उहापोह आपण आजच्या याच्यात करणार आहोत. श्रीमंत फोकाटे सर आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपुरुषांचा आपणाचं किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द किंवा चुकीचा इतिहास निर्माण करण्याचं एक राजकारण जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात असेल देशभरात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की काय कारण आहे त्याच्यात, आता थेट संभाजी महाराजांचं देखील नाव या ठिकाणी जोडलं गेलं. छत्रपती संभाजी अत्यंत शूर पराक्रमी राजे होते. समकालीन म्हणजे संभाजीराजांच्या काळामध्ये आलेला फ्रेंच पर्यटक अबेकर म्हणतो की संभाजी सारखा सुंदर पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र मी भारतात पाहिला नाही. त्यांचं शौर्य पराक्रम, त्यांनी केलेलं स्वराज्याचं रक्षण अद्वितीय आहे. खापीखान मोगलांचा इतिहासकार म्हणतो की संभाजीराजे वडिलांपेक्षा म्हणजे शिवरायांपेक्षा आमच्यासाठी म्हणजे मोगलांसाठी तापदायक आहे. इतके ते शौर्यशाली होते, पराक्रमी होते. पण संभाजीराजांना त्यांच्या हयातीतच इथल्या मंत्रिमंडळानं मंत्र्यांनी खूप त्रास दिला. शिव भारत परमानंदाने जे लिहिले त्यामध्ये देखील तसे तशा पद्धतीचे उल्लेख आढळतात. शिवाजी महाराज स्वतः म्हणतात की रायगडावरती कली माजला, म्हणजे मोरोपंत पिंगळे आणि आधी मंत्र्यांनी संभाजीराजांना प्रचंड त्रास त्या काळामध्ये दिलेला होता. अगदी संभाजीराजांचं वर्णन करताना अनेक अभ्यासकांनी असं सांगितलंय की ते जसे शौर्यशाली होते, शूरवीर होते, तसेच ते महान ग्रंथकार देखील होते. बुधभूषण, नकशिक, नायिकाभेद आणि सार्थक हे चार ग्रंथ संभाजीराजांनी लिहिलेले आहेत. त्यातला बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ आहे आणि नकशिक, नायिकाभेद आणि सार्थक तीन हिंदी ग्रंथ आहेत. त्यांचं अनेक भाषांवरती प्रभुत्व होतं आणि प्रतिकूल काळामध्ये ते लढले. निद्रेचे चार तास सोडले तर 20 तास त्यांनी मोगलाविरुद्ध, कधी आदिलशाही विरुद्ध, कधी पोर्तुगीजांच्या विरुद्ध, कधी ब्रिटिशांच्या विरुद्ध, कधी सिद्धीच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केलेला आहे. पण त्या काळातील संघर्ष हा राजकीय संघर्ष होता, ते धर्मयुद्ध कधी नव्हतं. पण संभाजीराजांची बद्दल त्यानंतर आपल्याकडे आलेल्या ज्या बकरी आहेत, विशेषतः मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली बकर, अशा अनेक बकरीतून कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका यातून संभाजीराजांचं अवहेलना, त्यांचा अपमान आणि बदनामी मोठ्या प्रमाणावर झालेले. संघाचं जे बायबल ज्याला म्हटलं जातं, आरएसएसचं बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट्स, विचारधन, गोळवलकरांचं पुस्तक आहे. त्या गोळवलकरांच्या पुस्तकामध्ये देखील संभाजीराजांना बदपैली, दारुडा, राज्यबुडवा अशी विशेषणं वापरलेली आहेत. राम गणेश गडकरींचं एक नाट्यकार राजसंन्यास नावाचं, त्यामध्ये तर संभाजीराजांबद्दल इतकं आक्षेपाने लिहिलं की ते आपण जाहीर माध्यमापुढं किंवा जाहीर भाषणामध्ये सांगू शकत नाही, इतकं भयानक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे. म्हणून हे सगळं ठरवून प्लॅनिंग न जाणीवपूर्वक संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण, बकरकारणी आणि त्यानंतर अलीकडच्या काळातील अनेक नाटकांनी आणि चित्रपटाच्या माध्यमातून झालेली आहे. एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो आता समोर येतोय की अजित पवारांनी जे विधान केलंय की संभाजीराजे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते वगैरे, हे विधान नक्की मग काय? छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं, शिवाजीराजे निर्माण केलं स्वराज्य, शहाजीराजे जिजाऊंच्या संकल्पनेतलं स्वराज्य, ते रयतेचं स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजीराजेंनी केलं आणि त्यासाठी त्यांना वयाच्या 32व्या वर्षी बलिदान द्यावं लागलं. औरंगजेब आदेशाने हलहल करून संभाजीराजाला ठार मारलं. स्वराज्य रक्षणासाठी ते त्यांनी हौतात्म्य पत्करलं. ते स्वराज्य रक्षक आहेत याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण
त्यांना धर्मवीर म्हणलं, बिघडलं कुठं? कारण त्या काळामध्ये सुद्धा संभाजीराजे शिवाजीराजे धार्मिक होते, धार्मिक परंपरा त्यांनी मानलेल्या आहेत, धार्मिक परंपरेबद्दल त्यांनी आदर बाळगलेला आहे. शिवाजीराजांनी प्रतापगडावरती भवानी मातेचं मंदिर बांधलं, रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर आहे, शिवालय आहे, आणि शंभू महादेव हे त्यांचं दैवत आहे. संभाजीराजांनी स्वतः बुद्धभूषण या ग्रंथामध्ये शंभू महादेवाचं वर्णन केलंय, भवानी मातेचं वर्णन केलेलं आहे. ते धार्मिक परंपरा मानणारे होते, धर्माबद्दल ते नकारात्मक नव्हते. आणि शिवाजीराजे संभाजीराजे जर धार्मिक नसते तर जसं शिवाजीराजांनी महंमद कुली खान झालेल्या नेताजी पालकराला स्वधर्मात घेतलं, तसं संभाजीराजांनी सुद्धा गंगाधर कुलकर्णी मुसलमान झाले होते तर ते पण स्वधर्मात आले आणि संभाजीराजांनी त्यांचं शुद्धीकरण करून घेतलं. या बाबी संभाजीराजांच्या धार्मिक श्रद्धा स्पष्ट करतात. दुसरी महत्वाची गोष्ट, आज जे काही हे सनातनी किंवा हिंदुत्वादी ज्याला म्हणतो ते जे संभाजीराजांची प्रतिमा ज्या पद्धतीनं मांडतात ती पण खरी नाही प्रतिमा. कारण मध्ययुगीन काळामध्ये धर्माच्या बाबतीत काय उल्लेख आहे, तर शिवाजीराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक केला त्यावेळी त्यांचं समकालीन ज्या सभासदांनी प्रत्यक्षात शिवाजीराजांना पाहिलेला आहे तो साक्षीदार आहे, तर तो म्हणतो की हा एवढा मराठा पातशाह छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, म्हणजे असामान्य घटना, ऐतिहासिक घटना आहे, क्रांतिकारक घटना आहे. अगदी आताच्या इराण पासून ते बांगलादेशापर्यंत आणि नेपाळ पासून तमिळनाडू पर्यंत मोगलांचं राज्य होतं औरंगजेबाचं, त्या काळात हा मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. तर जसा औरंगजेब बादशाहचं राज्य होतं त्याची दहशत होती, त्या दहशतीला न घाबरता छत्रपती शिवाजीराजे राज्य निर्माण केलं. ते कुठल्या धर्माचं राज्य आहे तर सभासद सांगतो हा मराठा पातशाह हिंदू पातशाह असा उल्लेख नाही, मराठा पातशाह मराठा धर्म अशी मध्ययुगीन काळामध्ये संकल्पना होती. राजाना महाराजांच्या पत्रामध्ये देखील उल्लेख येतात, मराठा राज्याचं रक्षण करणे ते आपली जबाबदारी आहे, मराठा धर्माचे रक्षण करणे दुरे धरून म्हणजे धैर्य धरून स्वाभिमानानं इच्छा धरून मराठा धर्माचे रक्षण करणे हे तो स्वामी कार्य. म्हणजे शिवकाळात संभाजीराजांच्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये मराठा धर्म अशी संकल्पना आहे, आणि त्यामुळे अशा मराठा धर्माचा त्या परंपरेचा अभिमान बाळगला यामध्ये काही गैर नाही. त्यामुळे शिवाजी महाराज जसे संभाजीराजे जसे स्वराज्य रक्षक होते तसे ते धर्मवीर पण आहेत. धर्मरक्षक सर, धर्मरक्षक म्हणजे मराठा धर्मरक्षक की हिंदू धर्मरक्षक? मराठा धर्मरक्षक, आणि मराठा धर्म ही संकल्पना संकुचित नाही, ती जातीवाचक नाही, ती खूप मोठी व्यापक आहे. 18 पगड जाती 12 वृत्तधारांना मराठा असं म्हटलं जात होतं. महात्मा फुलेंनी देखील त्यांच्या गुलामगिरीमध्ये उल्लेख केलाय, कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार लोहार आगरी आदी मिळून मराठा. एवढंच काय, राजाराम शास्त्री भागवत ज्यांनी पहिलं शिवचरित्र लिहिलं ते देखील मराठा धर्म मराठा राज्य असाच उल्लेख करतात. ते राज्य केवळ एका जातीचं धर्माचं घराण्याचं नव्हतं तर ते सर्व समाजाचं होतं, ज्याला आपण रयतेचं राज्य म्हणतो. त्यामुळे संभाजीराजे जसे स्वराज्य रक्षक होते तसे ते धर्मरक्षक पण आहेत. धर्मवीर म्हटलं बिघडलं कुठं, का म्हणू नये त्यांना धर्म? पण धर्म जो आहे आता बरंच जे हिंदू धर्म संस्कृती रक्षक जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की धर्म जे इतर समाज आहेत, आपण 12 बलुतेदार आणि तुम्ही माळी धनगर वंदर हे सगळे जे आपण 12 बलुतेदार जो वर्ग आहे त्या 12 बलुतेदार वर्गामध्ये जर आपण विचार केला तर सर्वांना ते हिंदू म्हणून संबोधलं जातं. तर या सर्वांचा समावेश हिंदू म्हणून होतो म्हणून संभाजीराजे हिंदू धर्मरक्षक अशी जी संकल्पना समोर येते ती नक्की काय? मध्ययुगीन काळामध्ये असे काही संदर्भ सापडत नाही. मध्ययुगीन काळामध्ये मराठा धर्म असे उल्लेख आहेत आणि ते मी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे, आणि त्या परंपरेचा शिवरायांना संभाजीराजांना मोठा अभिमान होता. ते धार्मिक होते, ते श्रद्धाळू होते, आणि त्यामुळे आजच्या संकल्पना ज्या काही निधर्मी आहेत, सेक्युलरिझम ही मॉडर्न कन्सेप्ट आहे ना, चांगले, मी सेक्युलरिझमचा धर्मनिरपेक्षतेचा समर्थक आहे. आणि शिवाजीराजे संभाजीराजांनी स्वधर्माचा अभिमान बाळगला
पण इतर धर्मियांचा कधी द्वेष केला नाही, इतर धर्मियांचा कधी छळ केला नाही, ते अत्यंत व्यापक विचाराचे होते. त्यांचा धर्म हा प्रागतिक विचाराचा धर्म होता. चातुर्वर्ण्य व्यवस्था त्यांना मान्य नव्हती. म्हणजे प्रागतिक विचाराचा, सुधारणावादी, समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर सन्मान करणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. म्हणून प्राच्यविद्या पंडित, महान संस्कृत पंडित शरद पाटील सुद्धा म्हणतात की संभाजीराजे हे शाक्त परंपरेतले होते. शाक्त संप्रदायाचे मोठे अभ्यासक होते. शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक. स्त्रियांचा आदर सन्मान करणारा एक संप्रदाय म्हणजे शाक्त संप्रदाय आहे, शाक्त धर्म आहे. त्यामुळे त्याही परंपरेचा आणि त्याही अश्रद्धांबद्दल संभाजीराजांना नितांत आदर होता. आणि म्हणून आजच्या संकल्पना ज्या आहेत त्या निधर्मी, आपण निधर्मी आहोत का? सेक्युलरिझम, सेक्युलरिझमचं आपण समर्थन करतो, ही संविधानात्मक तरतूद आहे, त्याची गरज आहे. म्हणून सेक्युलरिझम ही मॉडर्न कन्सेप्ट आहे, त्या 17व्या शतकावर तुम्हाला लागता येणार नाही. आणि निधर्मी ही सुद्धा संकल्पना मॉडर्न आहे, ती तुम्हाला 17व्या शतकावरती लागता येणार नाही. आणि निधर्मी कोणच नाही ना जगामध्ये, म्हणजे आपल्या जगात असतील तिकडं नेदरलँडला, स्वीडनला वगैरे काही लोक असतील, पण आज आपण निधर्मी आहोत का? प्रफुल्लजी तुम्ही निधर्मी आहात का? मी निधर्मी आहे का? आपण ज्योतिबाला जातो, खंडोबाला जातो, तुळजापूरला जातो, पंढरपूरला जातो, शंभू महादेवाला जातो, वेगळ्या आपली जी परंपरा आहे त्या परंपरेचे आपण उपासक आहोत, पाईक आहोत. त्यामुळं कुणी निधर्मी नाही. त्यामुळं आजची निधर्मी संकल्पना ती शिव शिवचरित्रावर तुम्ही एक विषय जो आता समोर आणला की शाक्त परंपरेला मानणारे संभाजीराजे होते, असं असताना त्यांच्या त्याच विषयावर बदनामी जी आहे ती इतिहास काळात देखील झाल्याचं आपल्याला समोर येते. नक्की मग हे काय? शाक्तांमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक शाक्तांमधला वैदिक पंत आणि अवैदिक पंत, ज्याला शरद पाटील त्यांच्या ग्रंथामध्ये ब्राह्मणी अब्राह्मणी अशी कोड करतात. तर त्यातला जो अवैदिक किंवा अब्राह्मणी पंत आहे तो कधी बदनाम झालेला नाही. तर दोन पंत आहेत, त्यातला जो बदनाम झालेला पंत आहे तो ब्राह्मणी पंत आहे. आणि संभाजीराजे हे अवैदिक अब्राह्मणी शाक्त परंपरेतले होते अशी खोड शरद पाटलाने देखील केलेली आहे. पण महिलांच्या संदर्भात जी बदनामी यापूर्वी देखील खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली होती, कारण तो कायम वाद जो आहे तो त्यांच्या संदर्भात कायम जोडला जातो. काय आपल्या देशामध्ये एखादा महापुरुष झाला, महामानव झाला, कर्तृत्वान महापुरुष झाला की त्याचं चरित्रहनन करणं, त्याची बदनामी करणं, त्याची अवहेलना करणं, त्या महापुरुषाला डिमोरलाइज करणं किंवा त्यांच्या अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण करणं, त्यांच्या अनुयायांमध्ये जर का असा प्रचार केला की संभाजी महाराज बदपैली होते, नारुडे होते, तर आपोआप संभाजीराजांबद्दलची काही श्रद्धा आहे, काही निष्ठा आहे ती कमी व्हावी आणि महापुरुष कलंकित व्हावं यासाठी जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे. त्या षडयंत्रामध्ये विकाराजवाडे, पुरंदरे, त्यानंतर ते गोळवलकर ज्यांनी बंच ऑफ थॉट्स लिहिला, राम गणेश गडकरी, असं खूप मोठी श्रृंखला आहे. आणि या परंपरेने सतत संभाजीराजांना बदनाम केलेला आहे. आता ज्या आधी अजितदादांचे आता ज्या माननीय अजितदादांचा उल्लेख या ठिकाणी झाला की ते म्हणतात की संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते, ते बरोबर आहे, त्यांचं हे मत अगदी बरोबर आहे, स्वराज्य रक्षक होते. पण ते जे ठासून धर्मनिरपेक्ष सॉरी धर्मवीर नाहीत असं जे म्हणतात, असे म्हणणारे अजितदादांचे ट्विट आहे आपण पण पाहिला असेल आणि समाज माध्यमावरती ते फिरतंय. त्या जुन्या ट्विट मध्ये अजितदादा देखील संभाजीराजांना धर्मवीर म्हणतात. याबद्दल काय मत आहे त्यांचं? पण आपण जर पाहिलं धर्म म्हणजे केवळ एका धर्माचं रक्षण करणं किंवा एका धर्माला मांडणं, खरोखर संभाजीराजे एका धर्माला मांडणारे होते? अजिबात नाही. संभाजीराजे, शिवाजीराजे, राजाराम महाराज, शाहू महाराज ही जी मोठी परंपरा आहे यांनी स्वधर्माचा अभिमान बाळगला, पण इतर धर्मियांचा कधी अनादर केला नाही, कधी अवहेलना केली नाही, अपमान केला नाही. अगदी शिवाजीराजांच्या बद्दल असं म्हटलंय, तो पोर्तुगीज प्रतिनिधी म्हणतो की शिवाजी महाराजांनी त्यांची प्रजा मूर्तीपूजक आहेत, पण मूर्तीपूजा न करणाऱ्यांना सुद्धा आपल्या राज्यामध्ये आनंदाने नांदू देतात. आणि शिवाजीराजे तर म्हणायचे धार्मिक दृष्ट्या ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा. म्हणजे शिवाजीराजे, संभाजीराजे, शाहूराजे हे सगळे राजे हे स्वधर्माभिमाना बरोबरच इतर धर्मियांचा आदर करणारे होते,
इतर धर्मियांचा त्यांनी कधी छळ केला नाही, अवहेलना केली नाही, अपमान केला नाही. सर्व धर्म इतर धर्मातले अनेक सेवक जे आहेत ते दोन्ही राजांच्या दिमतीला होते. हो, शिवाजीराजेंच्या, संभाजीराजेंच्या, शाहू महाराजांच्या सैन्यामध्ये जसे मराठा सरदार होते तसेच मुस्लिम सरदार, मुस्लिम सैन्य देखील त्यांच्या फौजेमध्ये होत. आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे समजून घेतलं पाहिजे की शिवाजीराजे, संभाजीराजे जरी धर्माभिमानी असले तरी त्या काळातील लढाई धार्मिक लढाई अजिबात नव्हती. ती हिंदू मुसलमानाची लढाई नव्हती. जे काय रंगवलं जात ते दादांचं चुकीचं आहे, अनैतिहासिक आहे. शिवाजीराजे, संभाजीराजे मुघलाविरुद्ध होते, औरंगजेबाच्या विरुद्ध होते, आदिलशाहीच्या विरुद्ध होते, ते सिद्धीच्या विरुद्ध होते, ते पोर्तुगीजांच्या विरुद्ध होते, इंग्रजांच्या विरुद्ध होते, पण ते कधी मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या विरुद्ध नव्हते. तत्कालीन लढाई राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध नव्हतं. ते जर धर्मयुद्ध असत तर मग सगळे मराठा सरदार हे शिवाजीराजे आणि संभाजीराजेंच्या सोबत पाहिजे होते, आणि सगळे मुस्लिम सैन्य आणि मुस्लिम सरदार हे मोगलांकडे, आदिलशाहकडे असायला हवे होते. पण असं नाही. बरोबर. एक एक याच्यावर एक हा जो मुद्दा आहे की जे तुम्ही म्हणतात की सर्व हिंदू किंवा सर्व जे मराठा नेते असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर असायला पाहिजे होतं. दुसरा जो एक मुद्दा आहे की छत्रपती संभाजीराजे हे जेव्हा राजेशाही राजे झाले तेव्हा एक मोठा विषय समोर आला होता की दक्षिणेकडच्या त्या तिघ शाही ज्या आहेत, मोठ्या शाही, मराठा शाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, या तिघांनी म्हणून एक मोठं साम्राज्य तयार करून, एक मोठी शक्ती तयार करून औरंगजेब विरोधात एकत्रीकरणासाठी जो पुढाकार घेतला तो संभाजीराजेंनी केला होता. हे देखील एक मोठा इतिहास आहे. नाही, संभाजीराजे ज्यावेळेस गादीवरती आले त्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये उतरला, त्यांनी कुतुबशाही संपवली, आदिलशाही संपवली. पण संभाजीराजेंच्या अगोदर देखील छत्रपती शिवाजीराजेंनी मोगलांचं आक्रमण रोखण्यासाठी आदिलशाही आणि कुतुबशाही यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. आणि शिवाजीराजेंनी एक मालोजी घोरपडेंना पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रामध्ये देखील असा उल्लेख आहे की दक्षिणियांचं राज्य दक्षिणियांच्या हातामध्ये असलं पाहिजे. म्हणजे कुतुबशाह, आदिलशाह आणि शिवाजी महाराजांचं रयतीचं राज्य या सर्वांनी एकत्र येऊन आपण मुघलांवर टक्कर दिली पाहिजे. जर या तीन शाह्या टिकल्या तरच आपण औरंगजेबाच्या विरुद्ध लढू शकतो. या शाह्या जर संपवल्या तर तो सगळ्यांना संपवणार आहे औरंगजेब. म्हणून शिवाजी महाराजांनी दाक्षिणात्यांचं संघटन, दाक्षिणात्यांची युती करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि संभाजी महाराज देखील त्याच विचाराचे होते. आणि औरंगजेबाचा जो मुलगा होता शहाजादा अकबर, जो औरंगजेबाच्या विरुद्ध बंड करून महाराष्ट्रात आला, त्याला आश्रय दिला संभाजीराजेने. दोघांची चांगली मैत्री होती. आणि संभाजीराजेंचं असं नियोजन होत की जसं शिवाजीराजेंनी दक्षिण भारत जिंकला, दक्षिण दिग्विजय केला, तसा उत्तर दिग्विजय करण्याचा मानस, महत्वाकांक्षा संभाजीराजेंची होती. आणि म्हणून औरंगजेबाला दक्षिणेमध्ये गुंतवून ठेवायचं आणि अकबराने, शहाजादा अकबराने समुद्र मार्गे इराणला द्यायचं आणि इराणच्या राजाची मदत घेऊन दिल्ली आग्र्याकडे यायचं. आणि संभाजीराजेंनी गुजरात वरून दिल्ली आग्रा जिंकायला जायचं असं नियोजन केलेलं होतं. पण त्या दरम्यान ते पकडले गेले आणि पुढे त्यांना हलाल करून ठार मारण्यात आलं. सर, एक सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो आता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासंदर्भातला विषय जो समोरतो, त्यांना पकडून दिल्यासंदर्भात देखील अनेक कथांमध्ये वेगवेगळे चरित्र जे आहेत ते रंगवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. संभाजीराजांना जे पकडलं ते मुकरब खान आणि इखलास खान यांनी पकडलं. संगमेश्वर या ठिकाणी पकडलं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये, 1-2 फेब्रुवारीला पकडलं. 1600 पण इथलेच होते. गणोजी शिर्क्यांनी काही पकडून दिलेलं नाही, शिर्क्यांनी पकडून दिलेलं नाही. पण संभाजीराजांना ज्यांनी 3 वेळा ठार मारायचा प्रयत्न केला होता, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवजी, हे जे मंत्रिमंडळातले अनाजी पंत ज्याला म्हणतात अलीकडच्या काळामध्ये, अशा पंतांनी संभाजीराजांना 3 वेळा ठार मारायचा प्रयत्न केलेला होता. एकदा अन्नातून विष देऊन, एक वेळेस शहाजादा अकबराची मदत घेऊन, आणि एकदा पन्हाळगड शिवाय यांच्या मृत्यूनंतर पन्हाळगडावरती जाऊन संभाजीराजाला पकडायचं आणि मारायचं. आणि हे कदाचित मला वाटतं इतिहासामध्ये अशी पण एक नोंद म्हणजे ऐकण्यात आली की
जेव्हा अकबर संभाजीराजेंना येऊन भेटला तेव्हाही देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमच्या जे दरबारामध्ये तुमच्याविषयी कसे कट कारस्थान आहेत याचे पत्रव्यवहार देखील त्यांनी दाखवले होते, असा देखील इतिहास समोर येतो. हो, शहाजहा अकबराला हे अण्णाजी दत्त, राहुजी सोमनाथ, बाळाजावजी भेटून भेटले होते. हे सगळे तुम्ही आम्हाला मदत करा, संभाजीराजाला ठार मारू किंवा कैदेत टाकू आणि राज्य तुम्हाला देतो किंवा अर्ध राज्य तुम्हाला अर्ध आम्हाला, अशी अशा प्रकारचा पत्रव्यवहार अकबराबरोबर पंत मंडळींनी केलेला होता आणि तो पत्रव्यवहार शहाजहा अकबरांनी संभाजीराजाला दाखवला आणि मग संभाजीराजांनी त्यांना पकडून त्यांना देहांताची शिक्षा केलेली आहे. म्हणून राजद्रोह करणाऱ्यांना दोन तीन वेळा माफ केलं ना संभाजीराजांनी आणि शेवटी मात्र तत्कालीन कायद्यानुसार त्यांना ठार मारलेला आहे. म्हणजे असे संभाजीराजे काय उठले आणि त्यांना ठार मारलेलं नाही, त्यांना समजली होती, त्यांना समजावून सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांना ठार मारलेलं आहे. आणि म्हणून अशा छत्रपती संभाजीराजांना पकडून वयाच्या 32 वर्षी हलहाल करून ठार मारलं. असा इतका सुंदर राजा, लोकोत्तर राजा, बुद्धिमान राजा, पराक्रमी राजा, शूर राजा, अशा राजाला 11 मार्च 1689 ला हलहाल करून ठार मारलं. तर संभाजीराजे यांना हलहाल करून मारलं असेल तरी देखील त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची अवहेलना जी आहे ती थांबताना दिसत नाही. की संभाजी महाराजांच्या संदर्भात गुढीपाडव्याचा विषय कधी येतो, कधी जन्मतारखेचा विषय, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्या. निश्चितपणे ज्या महापुरुषांनी आपल्या स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावलं, अर्पण केलं, बलिदान दिलं, इतका रयतेचा राजा, लोककल्याणकर राजा, शेतकऱ्यांचे हितकर्ता राजा, स्त्रियांचा आदर सन्मान करणारा राजा, शत्रूच्या स्त्रियांचाही आदर सन्मान केला पाहिजे, शत्रूच्या धर्मस्थळांचा देखील आदर सन्मान केला पाहिजे, या विचाराचे संभाजीराजे होते, त्या आचाराचे संभाजीराजे होते. अशा राजाचा अभिमान बाळगला पाहिजे, त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, त्यांचा स्मृती दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन झालं पाहिजे, ते बाजूलाच राहिले. त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जातात, जाणीवपूर्वक त्यांची अवहेलना बदनामी केली जाते, हे थांबायला हवं आणि सर्वांनी संभाजीराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायला पाहिजे. कुठेतरी आता राजकारणाचा भाग बनू पाहत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा संभाजीराजे असेल, ज्याला एक विकृतीचं राजकारण ज्याला आपण म्हणतो त्याचा भाग बनू पाहत आहेत. माझं मत असं आहे की शिवाजीराजे, संभाजीराजे अनेक महापुरुष आहेत, महापुरुषांचं नाव राजकारण्याने घेऊ द्या, त्याबद्दल काही आपला आक्षेप नाही. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचं शेतकरी धोरण काय होतं, त्या शेतकरी धोरणाची अंमलबजावणी करत असतील तर राजकारण्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. शिवाजीराजे, संभाजीराजांचा आदर्श घेऊन जर का तुम्ही समता आणत असाल, जातीभेद नष्ट करत असाल तर त्याचा आपल्याला अभिमान आहे. शिवाजीराजे, संभाजीराजांचं नाव घेऊन जर का स्त्रियांचा आदर होत असेल, सन्मान होत असेल, बुद्धी प्रामाण्यावर जपला जात असेल किंवा धर्मनिरपेक्ष जपली जात असेल तर त्याचा आपल्याला अभिमान आहे. पण जी वादग्रस्त वक्तव्य करून जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण केला जातोय हे मात्र आक्षेपार्ह आहे. मधल्या काळामध्ये राज्यपाल देखील शिवाजी महाराजांच्या बद्दल जुना झाला म्हणजे इतिहास आता जुना, शिवाजीराजांनी सांगितलं स्त्रियांचा आदर करा, हा विचार काय जुना झाला? शिवाजीराजेने आपल्या राज्यात कधी भेदभाव वळवला नाही, हा विचार काय जुना झाला? शिवाजीराजे बुद्धी प्रामाण्यवादी होते, हा विचार काय जुना झाला? चिरतरुण आहे शिवाजीराजांचे इतिहास, संभाजीराजांचे इतिहास. तरुणांना प्रेरित करण्यासाठी आणि क्रांती करण्यासाठी शिवाजीराजे संभाजीराजांचे इतिहास दीपस्तंभासारखा आहे. त्यामुळे जे राज्य करते त्यांचं चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी जरूर त्यांचं भांडवल केलं पाहिजे, त्यांचं नाव घेतलं पाहिजे. पण जे शिवाजीराजे, संभाजीराजेंच्या बद्दल आक्षेपार्ह बोलून समाजाचं ध्रुवीकरण केलं जात असेल आणि समाजामध्ये वाद निर्माण केला जात असेल तर हे मात्र चिंताजनक आहे. आपण काय सांगाल खऱ्या अर्थानं जनतेला देखील, काय सांगाल की कशा पद्धतीनं हे राजकारण होत आहे, राष्ट्रपुरुषांचा अपमान केला जातोय आणि कशा पद्धतीने जनतेनं या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे? अहो, जाणीवपूर्वक चालू आहे सगळे. इथं पाणी, अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य यावरती चर्चाच होऊ द्यायची नाही ना. मग महात्मा फुले, सावित्रीबाई फुले बद्दल आक्षेपार्ह बोलायचं, शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलायचं, संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह बोलायचं. प्रतिक्रियावादी बनवलं जातंय आणि प्रतिक्रिया देण्यामध्ये आपल्या राज्यातील, देशातील तरुणांची खूप ऊर्जा खर्च होते. म्हणून प्रतिक्रियावादी न बनता
छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजेंचा विधायक इतिहास पुढे आणला पाहिजे. राज्यकर्त्यांनी त्यासाठी एखादं कमिटी नेमली पाहिजे, चेअर नेमली पाहिजे. अभ्यास संशोधन, जसं अनेक महापुरुषांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होतं, तसंच शिवाजीराजे संभाजीराजेंच्या चरित्र ग्रंथाचं आणि त्यांच्या विचारांचं प्रकाशन महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे. तर आपण लेट्सअपच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद आणि आपल्यालाही शुभेच्छा.